हॅलो एव्हरीवन, वेलकम टू राज्यसेवा. आज आपण आपला बोट आणि स्ट्रीमचा जो चॅप्टर आहे तो सुरू करत आहोत. ओके, बोट आणि स्ट्रीमचा आजचा पहिला लेक्चर आहे मित्रांनो. ओके, तर तुमचं काही मिस आउट नाही झालेलं याच्या रिगार्डिंग. मी बघा, स्पीड, डिस्टन्स, टाइम, त्याच्याबरोबर रेल्वेचे प्रॉब्लेम आणि बोट आणि स्ट्रीम या तिन्ही कन्सेप्ट काय केले, एका पाठोपाठ एक घेतलेले आहे. का केलं मी असं? कारण की त्यांचा जो बेसिक कन्सेप्ट आहे, बेसिक फॉर्म्युला, डायरेक्शन, रिलेटिव्ह स्पीड, या सगळ्या गोष्टी आहे ना, या दोन्ही तिन्ही कन्सेप्टच्या काय आहे, सारख्याच आहे. म्हणून मी काय केले, या सगळ्या गोष्टी एकत्र घेतलेल्या आहे एका पाठोपाठ एक, की तुम्हाला पण कन्फ्युजन नको व्हायला आणि तुमची जी लिंक लागलेली आहे ती पण नको मिस आउट व्हायला. म्हणून मी काय केले, कंटिन्युएशन मध्ये या सगळ्या चॅप्टरला घेतलेलं आहे. ओके, आपण स्पीड, डिस्टन्स, आपण सगळं फॉर्म्युला आणि सगळे कन्सेप्ट आणि प्रॅक्टिस प्रॉब्लेम बघितले. आता आपण काय, नंतर रेल्वेचे बघितले. आता मी काय करणार आहे, बोट आणि स्ट्रीमचा जो चॅप्टर आपला तो सुरू करणार आहे. ओके, आज मी तुम्हाला सगळा बेसिक कन्सेप्ट, बेसिक फॉर्म्युला, त्याचे वेगवेगळे रूल्स हे सगळे शिकवणार आहे. नंतर ऍज युजुअल आपल्या काय, आपले काही शॉर्ट फॉर्म्युले आणि त्यांच्या ट्रॅडिशनल मेथड आपण कंटिन्यू करू. चालेल? येस मॅडम, चालेल. मी स्क्रीन लोड केलेली आहे रे. सगळ्यांना स्क्रीन दिसतीये क्लिअर? हो मॅडम, स्क्रीन दिसती आहे. चला मग, खूप वेळ न घेता मी काय करते ना, डिरेक्टली आपल्या लेक्चरला सुरुवात करते. काय दिसते बघा स्क्रीनवर? स्क्रीनवर काही बेसिक फॉर्म्युले आहे हे. ओके, बेसिक फॉर्म्युले म्हणजे काय बघा. आता मला एक गोष्ट सांगा, आपण बोट किंवा स्ट्रीमच्या बद्दल जर बोलत असून तर काय होणार आहे, बोट एका काहीतरी दिशेने प्रवास करणार आहे, राईट? येस मॅडम, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल, जशी ही एखादी बोट असेल. ओके, आता ही बोट काय आहे, ही बोट काय आहे, इथे पाण्यामध्ये चाललेली आहे. आता याची डायरेक्शन काय आहे बोटची, ही आहे, बरोबर. आता पाणी स्थिरही असू शकतो, राईट? येस मॅडम, पाणी स्थिरही असू शकतो. ओके, व्हॉट आय डू, मी एक आहे ना सिंगल स्लाइड घेते, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येईल अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम या सगळ्या गोष्टी. ओके, जस्ट गिव मी अ 2 सेकंड, दोनच मिनिटं लागतील बघा मला. ओके, आलंय सगळ्यांच्या लक्षात? बघा काय केलंय मी इथे. आता आपण आता काय म्हणत होतो, ही एखादी बोट आहे, राईट? आता ही बोट आहे, ही काय करते ना, अशा पाण्यामध्ये ही चाललेली आहे. आता काय, ही बोट एका डायरेक्शननी जात आहे. फॉर एक्झाम्पल, ही डायरेक्शन आहे. ओके, आता तिचा काहीतरी स्पीड राहणार आहे, बरोबर आहे का? नाही, यस, काहीतरी वेगाने ती काय करते, त्या नदीमधून प्रवास करती आहे, पाण्यामधून प्रवास करती आहे. ओके, आता जर पाणी स्थिर असेल, संथ पाणी असेल, काय, पाणी जर स्थिर असेल, तो काय मोशन होत नाहीये पाण्याची, जसा तसा पाणी आहे, तर काय होणार, तरी काय होणार आहे, त्याला या स्थिर पाण्यामध्ये त्याचा जो वेग राहणार आहे ती एक व्हॅल्यू राहणार आहे, बरोबर? येस. आता दुसरा कन्सेप्ट बघा. ओके, दुसरा कन्सेप्ट काय आहे, असाच एक पाण्यामधून चालली आहे, पाण्याचा वेग पण काय आहे, या डायरेक्शनलाच आहे, पाणी आहे ना इकडे वाहत चाललेलं आहे. आपण असं म्हणू शकतो, पाण्याची डायरेक्शन काय आहे, इकडे अशी, इकडे एक लाट आली आहे, परत इकडून अजून एक लाट आली, परत अजून एक इकडे लाट आलेली आहे. म्हणजे काय, त्याची डायरेक्शन काय आहे, या पूर्व दिशेकडे तो काय चालला आहे, वाहत चाललेला आहे. इथे परत एक बोट आहे, राईट? आता ही बोट काय करते ना, याच डायरेक्शननी चाललेली आहे. म्हणजे काय होत आहे, पाण्याचा जो वेग आहे आणि त्या बोटेचा जो वेग आहे तो सारखा, सॉरी, डायरेक्शन जी आहे ती सारखीच आहे. डायरेक्शन काय आहे, सारखी आहे. ओके, आता बघा, आता तिसरा कन्सेप्ट, तिसरा कन्सेप्ट काय, आता बघा, बोट काय चालली आहे ना, बोटची डायरेक्शन तर तीच आहे, मात्र बोटच्या डायरेक्शन मध्ये काही चेंज नाही झालेलं आहे, पण पाणी काय येतोय ना, इकडे वाहत येत आहे. काय, मग दुसरी अशी लाट आली, मग तिसरी अशी लाट आली, काय होत आहे, पाण्याची डायरेक्शन काय होत आहे, त्याच्या अपोजिट डायरेक्शनला. बोट तर काय चालली आहे, इकडे चाललेली आहे, पण हा पाण्याचा प्रवाह काय आहे, इकडे आहे. म्हणजे कोणते कोणते कन्सेप्ट झाले रे, तीन वेगवेगळे कन्सेप्ट झालेले आहे. एक काय, एक आहे बोट संथ पाण्यामध्ये, एक बोटचा आणि त्या पाण्याचा जो प्रवाह आहे तो सारखाच आहे, आणि तिसरा काय आहे, तिसरा असा कन्सेप्ट आहे की हा जो बोट आहे आणि जी पाणी आहे यांचा प्रवाह वेगवेगळा आहे, विरुद्ध दिशेला. ओके, हे क्लिअर झालं आहे सगळ्यांना? येस मॅडम, लक्षात आलेलं आहे. आता मला हे सांगायचं आहे, इथे तुम्हाला ही बोट दिसतीये, बरोबर? जर आपण असं गृहीत धरू, या संथ पाण्यामध्ये, या स्थिर पाण्यामध्ये या बोटीचा जो वेग आहे तो किती आहे, एक्स किलोमीटर प्रति तास, एक्स किलोमीटर प्रति तास हा वेग आहे.
आता पाणी स्थिर असलं तरी त्याला काहीतरी तर वेग असणार आहे ना, असं नाही स्थिर म्हणजे आपण जसं ग्लास मध्ये पाणी ठेवलं जसा तसा आहे, तो कुठेतरी नदीमध्ये नदी किंवा तलाव काहीतरी म्हणू, त्याला काहीतरी एखादी लाट येते, काहीतरी असं राहणार आहे, म्हणजे काहीतरी एक मायनोर त्याला स्पीड तर असणार आहे ना. तर असं गृहित धरूया की तो ज्या प्रवाहाचा वेग किती आहे, आपण प्रवाहाचा वेग जर असा गृहित धरला एस इज इक्वल टू वाय किलोमीटर पर आर. काय प्रवाहाचा वेग काय आहे, वाय आहे, आपण जस्ट व्हेरिएबल गृहित धरले बर, प्रवाहाचा वेग आहे वाय किलोमीटर आणि त्या पाण्यामध्ये तरंगणाऱ्या बोटीचा वेग किती आहे एक्स किलोमीटर प्रति तास असेल. तर आता काय बघायचं, बघा की जो पाणी आहे म्हणजे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, काय अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे काय आहे की पाण्याच्या दिशेने जाणाऱ्या बोटीचा वेग. ही काय आहे पाण्याची दिशा, काय आहे बघा इकडे पाण्याची दिशा आहे बरोबर, इकडे पण काय आहे ही बोटची दिशा पण काय आहे इकडेच आहे, म्हणजे काय पाण्याच्याच दिशेने वाहणाऱ्या बोटीचा वेग कसा काढणार आपण, असा काढणार त्या दोघांच्या स्पीडची आपण काय करणार आहे ऍडिशन, एक्स प्लस वाय किलोमीटर प्रति तास. जी बोट आहे सॉरी किलोमीटर प्रति तास, जी बोट आहे ती बोट आणि जो पाणी आहे या दोघांच्याही याचा काय करणार आपण, या दोघांच्या स्पीडची आपण ऍडिशन करणार. क्लिअर झालंय का रे, लक्षात आलंय काय, एक्स प्लस वाय किलोमीटर प्रति तास दोघांच्याही बोटची आपण ऍडिशन केली. ओके हेच लक्षात आलेलं आहे. आता याचा अपोजिट कन्सेप्ट काय, एकाची डायरेक्शन काय इकडे आहे आणि एकाची डायरेक्शन काय आहे इकडे आहे. काय आहे डायरेक्शन, दोघांच्या अपोजिट आहे. अपोजिट डायरेक्शन असेल तर आपण काय करतो, बघा हा रिलेटिव्ह स्पीड पेक्षा उलटा कन्सेप्ट आहे बरं, रिलेटिव्ह स्पीड मध्ये आपण काय करायचो प्लस करायचो. ओके अपोजिट डायरेक्शन असेल तर इथे जर त्यांच्या दिशा विरुद्ध असेल, अपोजिट असेल, विरुद्ध दिशेने जर बोट प्रवास करती असेल तर त्यांना काय करावं लागेल, त्यांच्या स्पीडला सॉरी मायनस करावं लागेल, एक्स मायनस वाय किलोमीटर प्रति तास जो स्पीड आहे बोटचा त्याच्यामधून त्या प्रवाहाचा वेग मायनस करावा लागेल. हेच कन्सेप्ट बघायचे फॉर्म्युलाच्या थ्रू मी इथे सांगितलेलं आहे. काय की बोट आणि जर बोटीच्या संथ पाण्यातील वेग एक्स किलोमीटर प्रति तास असेल आणि प्रवाहाचा वेग वाय किलोमीटर प्रति तास असेल तर बोट प्रवाहाच्या दिशेने जात असल्यास, बघा इथे कुठे चालली होती बोट प्रवाहाच्या दिशेनेच, बघा हा फर्स्ट हा सेकंड, बघा इथे काय चालली होती प्रवाहाच्या दिशेने, इकडेच काय आहे तो फ्लो आहे, पाण्याचा फ्लो काय आहे त्याची डायरेक्शन काय आहे या पूर्व दिशेकडे आहे आणि या बोटीचा पण काय आहे डायरेक्शन, बोटची पण डायरेक्शन पूर्वेकडे आहे, म्हणजे डायरेक्शन सारख्या असेल तर आपण काय करतो त्यांची ऍडिशन करणार आहे. केली एक्स प्लस वाय किलोमीटर प्रति तास. तो जर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर काय त्याला इंग्लिशमध्ये, बघा याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहितीये का, डाऊनस्ट्रीम. ओके आणि याला काय म्हणतात अपस्ट्रीम. जे लोक इंग्लिश मधून पेपर देणार आहे त्यांच्यासाठी सांगते, याला डाऊनस्ट्रीम म्हणतात आणि याला काय म्हणतात अपस्ट्रीम. जर प्रवाहाच्या दिशेला असेल तर ऍडिशन घ्यायची, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला असेल तर बोट मधून पाण्याचा वेग मायनस करायचा. ओके येस क्लिअर झालाय, येस मॅडम लक्षात आलेलं आहे. आता हा काय झाला आहे रे, हा वेग आहे प्रवाहाच्या दिशेचा किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा, राईट. आता जर आता आणि या गोष्टी तुम्ही कधी करणार, जर त्यांनी तुम्हाला बोटीचा वेग दिला असेल, संथ पाण्यामधील बोटीचा वेग कि आणि त्या प्रवाहाचा वेग या दोन व्हॅल्यू दिल्या असेल तर, ओके पण जर या दोन व्हॅल्यू दिल्या तर, आता या दोन व्हॅल्यूचा वापर करून तुम्ही या दोन काढल्या की प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, जर या दोन व्हॅल्यू दिल्या खालच्या दोन काय प्रवाहाच्या दिशेचा प्रवास वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा, तर तुम्ही वरच्या व्हॅल्यू काय काढणार, फक्त काय आहे उलटा कन्सेप्ट राहणार आहे. काय बोटीचा संथ पाण्यातील वेग, बोटीचा काय जो स्थिर, बघा हा फॉर्म्युला कशा प्रकारे तयार होतो हे पण मी तुम्हाला सांगेन. इथे काय आहे डायरेक्ट ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन त्यांनी केलेली आहे. ओके आता बघा मी इकडे काढतेय, एवढे फॉर्म्युले दोन लक्षात ठेवले ना, उरलेले फॉर्म्युले पण तुम्हाला ऑटोमॅटिकली येतील. आता बघा या प्रवाहाच्या दिशेला जो वेग आहे त्याला मी काय करते आता डाऊनस्ट्रीम असं गृहित धरते. ओके डीएस करते, हे एक लक्षात राहील ना डाऊनस्ट्रीम. ओके हे काय आहे डीएस,
आणि या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला बघा मी यूएस असं यूज करते, म्हणजे काय अपस्ट्रीम. आता बघा आपला डीएस चा फॉर्म्युला काय होता, डाऊनस्ट्रीमच्या विरुद्ध दिशेचा, काय एक्स प्लस वाय बरोबर, आणि काय होतं, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशा, ह्या प्रवाहाच्या दिशेचा होता, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा काय होता बघा, काय एक्स मायनस वाय, हे आल्या लक्षात. आता जर आणि एक्स आणि वाय काय आहे, हा बोटचा वेग आहे आणि वाय काय आहे, हा स्ट्रीमचा वेग आहे, पाण्याचा वेग आहे. जर या दोन व्हॅल्यू दिल्या असेल आणि हे दोन काढायचं असेल तर काय बघा, मी इक्वेशन तयार करते, या दोघांची ऍडिशन करते बरं. मी काय होणार बघा, वाय वाय काय झाले, कॅन्सल झाले, ट्वाईस एक्स बरोबर काय, त्या विरुद्ध दिशेचा आणि त्यांच्या सारख्या दिशेंचाची ऍडिशन होणार, आणि डिवायडेड बाय काय बघा, एक्स इज इक्वल टू काय होणार आहे, डीएस प्लस यूएस भागिले दोन. क्लिअर झाले, आले लक्षात? येस मॅडम, हे लक्षात आलेलं आहे. आता काय करते बघा, हा इक्वेशन पहिला झाला, तुम्हाला काय मिळालंय या फॉर्म्युलाचा, जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशा आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग असेल तर तुम्ही बोटचा वेग कशा प्रकारे काढू शकता, त्या दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय टू, राईट. आता काय आहे, आता तुम्हाला वाय ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे काय, त्या पाण्याचा वेग जर तुम्हाला काढायचा असेल तर. आता बघा मी इथे काय केलं, इक्वेशन वन आणि इक्वेशन टू ची काय केली, ऍडिशन केली, याला तीन करते मी. आता याचाच मी काय करते बघा, सबस्ट्रॅक्शन करणार आहे, डीएस इज इक्वल टू एक्स प्लस वाय, यूएस इज इक्वल टू एक्स मायनस वाय. सबस्ट्रॅक्शन करते म्हणजे इकडे पण काय होणार मायनस, हा काय होणार प्लस, एक्स एक्स कॅन्सल झाला, ट्वाईस वाय इज इक्वल टू काय, डीएस मायनस यूएस, मायनस आला आहे, म्हणजेच काय आली बघा, वाय ची व्हॅल्यू काय आलेली बघा, इथे लिहिते बरं मी, वाय इज इक्वल टू काय, डीएस मायनस यूएस डिवायडेड बाय टू. काय आलं याचा अर्थ, अर्थ कळाला का तुम्हाला, जर याच दोन व्हॅल्यू आहे, काय प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग, तर तुम्हाला बोटचा वेग जर काढायला सांगितला तर त्या दोघांची ऍडिशन करायची डिवायडेड बाय टू, राईट. आणि जर तुम्हाला पाण्याचा वेग सांगितलाय तर त्यांचा डिफरन्स घ्यायचा आहे, राईट. आता प्रवाहाच्या दिशेने जो असणारा वेग आहे तो ऑलवेज मोठा राहणार आहे बरं, डीएस इज ऑलवेज ग्रेटर दॅन यूएस, का, कारण की याच्या फॉर्म्युल्यामध्ये ऍडिशन होते आणि याच्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होते, मग काय, मोठ्या मधून लहान मायनस केला डिवायडेड बाय टू, काय मिळणार तुम्हाला, या बोटीचा वेग मिळणार. बघा तोच फॉर्म्युला मी इथे काय केला आहे, तयार केला आहे, डायरेक्ट तयार केला आहे, म्हणजे काय, तुम्हाला फक्त या चार फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे, ऍक्च्युली फॉर्म्युले दोनच लक्षात ठेवायचे, उरले त्याच्यावरून मी काढलेले आहे. ओके, काय आहे, प्रवाहाचा जर तुम्हाला बोटीचा वेग आणि पाण्याचा वेग दिला असेल तर प्रवाहाच्या दिशेचा वेग काय राहणार, त्या दोघांची ऍडिशन, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काय राहणार, त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन. ओके, आता याचा व्हाईस वर्सा सिनारिओ काय, जर प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग हे दोन्ही दिलेले असेल तर जर बोटीचा वेग काढायचा असेल तर त्या दोघांची ऍडिशन डिवायडेड बाय टू, आणि जर पाण्याचा प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन डिवायडेड बाय टू. ओके, फॉर्म्युले क्लिअर झाले आहे, ज्यांना लिहून घ्यायचं असेल त्यांनी लिहून घ्या, मी त्यांना ज्यांना इंग्लिश मध्ये हवा असेल त्यांना मी इंग्लिश मध्ये पण सांगते. ओके, काय, द स्पीड ऑफ द डाऊन स्ट्रीम, स्पीड ऑफ द डाऊन स्ट्रीम इज इक्वल टू काय, स्पीड ऑफ द बोट प्लस स्पीड ऑफ द स्ट्रीम. ओके, दोघांची ऍडिशन, आणि स्पीड ऑफ द अपस्ट्रीम, अपस्ट्रीमचा वेग जर काढायचा असेल तर काय, स्पीड ऑफ द बोट मायनस स्पीड ऑफ द स्ट्रीम. क्लिअर, येस मॅडम, लक्षात आलंय. जर या दोन व्हॅल्यू असेल तर, बोट आणि पाण्याचा वेग असेल तर, आणि जर त्यांच्या दिशेचा आणि विरुद्ध दिशेचा असेल तर काय, बोटीचा, जर बोटीचा वेग काय, स्पीड ऑफ द, इथे लिहिते बरं, स्पीड ऑफ द बोट इज इक्वल टू अपस्ट्रीम प्लस डाऊन स्ट्रीम डिवायडेड बाय टू, अँड द स्पीड ऑफ द स्ट्रीम, त्या प्रवाहाचा वेग काढायचा असेल तर काय, डाऊन स्ट्रीम मायनस अपस्ट्रीम डिवायडेड बाय टू. याला तुम्ही डीएस पहिले लिहू शकता, यूएस नंतरही लिहू शकता. कळले आहे, ज्यांना ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घ्या यांचा, आणि ज्यांना नोट डाऊन करायचं असेल त्यांनी फॉर्म्युले नोट डाऊन करून टाका. ओके, आता काय करूया बघा, त्याच्यावर आपण काय आहे ना, बेसिक प्रश्न सॉल्व्ह करून घेऊया. सुरुवातीचे काही कन्सेप्ट आहे ना, मी पाच प्रश्न असे टाकले आहे की तुमचा ओव्हरऑल पूर्ण कन्सेप्ट त्याच्यामध्ये होऊन जाईल. ओके, ते प्रश्न आपण घेऊया, नंतर काय करू आपले, आपला एका मिनिटाचा जो थेअरी आहे तो सुरू करू आपण. एक माणूस संथ पाण्यामध्ये 6 किलोमीटर प्रतितास वेगाने पोहतो. काय आहे, माणसाचा, बोटीच्या जागी माणूसही असू शकतो बरोबर, एक वस्तूच आहे ती, काय आहे, पाण्यामध्ये तरंगत आहे. कन्सेप्ट काय आहे, काही एखादा स्विमर पण होऊ शकतो, याला स्विमर म्हणतात, इंग्लिशमध्ये जे असणार ना तिथे स्विमर येणार हा वर्ड. ओके,
एखादा माणूसही पाण्यावर तरंगू शकतो, बोटही पाण्यावर काय आहे, तरंगत आहे. मग बोटीच्या जागी तुम्ही काय करणार आहे, फक्त मागच्या फॉर्म्युल्यामध्ये माणसाला तुम्ही गृहित धरणार आहे. हे लक्षात आलंय का रे सगळ्यांच्या? येस मॅडम, क्लिअर झालेलं आहे. काय आहे की त्या माणसाचा संथ पाण्यामधील, स्थिर पाण्यामधील वेग किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास आहे. जर प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास असेल तर त्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती? कशा कशाची व्हॅल्यू दिली आहे ते आपण गृहित धरूया. एक माणूस संथ पाण्यामध्ये 6 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहत आहे, म्हणजे काय आहे रे? एक मिनिट. संथ पाण्यामध्ये आहे त्याचा म्हणजे काय? ही झाली एक्स ची, त्या बोटीची किंवा त्या माणसाचा वेग किती आहे? 6 किलोमीटर प्रति तास. आलंय लक्षात? येस मॅडम, हे कळालेलं आहे. नंतर काय? प्रवाहाचा वेग म्हणजे काय? त्या पाण्याचा वेग किती आहे? 2 किलोमीटर प्रति तास. ही काय झाली? वाय ची व्हॅल्यू, 2 किलोमीटर प्रति तास. तर त्याच्या प्रवाहाच्या दिशेने वेग किती? त्या माणसाच्या प्रवाहाच्या दिशेने. जर असा पाणी असेल आणि त्याच्या लाटा इकडे चालला असेल आणि माणूसही काय होतो बघा, हा माणूस असा पोहत चाललेला आहे, ओके, तो पण काय आहे, इकडे त्याची डायरेक्शन आहे. आपला हा प्रवाह पण कुठे चालला आहे? याच डायरेक्शनला. म्हणजे काय? त्या दोघांची डायरेक्शन सारखीच आहे. काय आहे? डायरेक्शन सारखी आहे. प्रवाहाच्या दिशेने त्याचा वेग किती राहणार? आपण काय म्हणतो होतं, डायरेक्शन सारखी असेल तर काय करणार? रिलेटिव्ह स्पीडचा उलटा कन्सेप्ट काय आहे, आपण सबस्ट्रक्शनच्या ऐवजी ऍडिशन करणार आहे. मग काय याला सारख्या दिशेला काय म्हणतात? डाऊन स्ट्रीम म्हणतात, ओके. म्हणजे काय? डाऊन स्ट्रीम बरोबर काय येणार आहे माझं? एक्स प्लस वाय. एक्स ची व्हॅल्यू किती आहे? 6. वाय ची व्हॅल्यू किती आहे? 2. काय आलंय उत्तर माझं? 8 किलोमीटर प्रति तास. कळालंय का रे सगळ्यांना लक्षात? 8 किलोमीटर पर आर कसं काय आलेलं आहे? प्रवाहाच्या दिशेने आपल्याला त्यांनी काय केलं आहे, इथे विचारलेला आहे. पुढचा प्रश्न स्क्रीनवर मी लोड केलेला आहे. मागचा प्रश्न कोणता बघितला होता आपण? त्यांच्या सारखी डायरेक्शन असण्याचा, त्या माणसाचा आणि त्या पाण्याचा जो वेग आहे, जी डायरेक्शन आहे ती सारखी आहे, म्हणून आपण त्यांच्या वेगाची काय केली? ऍडिशन केलेली आहे. आता बघा, आता जो पुढचा प्रश्न आहे ना तो थोडा वेगळा आहे. काय आहे बघा, प्रश्न वाचते मी. एका बोटीचा संथ पाण्यामधील वेग 8 किलोमीटर प्रति तास आहे. काय त्या बोटीचा वेग किती आहे? एक्स ची व्हॅल्यू किती आली रे? 8 किलोमीटर पर आर. आणि प्रवाहाचा वेग म्हणजे काय? त्या पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा वेग काय आहे? 4 किलोमीटर प्रति तास असेल. तर त्या बोटीचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला वेग किती? हा झाला पाण्याचा वेग. पाणी काय होतोय? इकडे वाहत आहे. पण माणूस काय करतोय बघा, ही बोट काय आहे ना, या डायरेक्शननी येते आहे, ओके. इथे एक बोट आहे, तिची डायरेक्शन काय आहे? ती इकडे प्रवास करते आणि पाण्याचा जो वेग आहे ना, डायरेक्शन ती इकडे आहे, त्याच्या लाटा इकडे चाललेली आहे. मग काय येणार रे? मग त्या बोटीचा जो वेग आहे विरुद्ध दिशेला, विरुद्ध दिशा म्हणजे काय? अपस्ट्रीम. अपस्ट्रीम काय येणार आपलं? त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन येणार आहे. काय? एक्स मायनस वाय. बघा, एक्स ऑलवेज मोठा असतो, बरं, असं गृहित धरा तुम्ही. कधी खूपच रेअर कंडिशन असेल की तो स्मॉल राहणार आहे. 99.99% तो मोठा असतो. एक्स मायनस वाय काय आहे? 8 मायनस 4. काय आलंय माझं उत्तर? 4 किलोमीटर पर आर. हा काय झाला आहे? हा माझ्या हा त्या बोटीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग झालेला आहे. क्लिअर झालाय? लक्षात आलंय सगळ्यांना? येस मॅडम, क्लिअर झालेलं आहे, ओके. आता पुढचा प्रश्न, ओके. जसं जसं आपण पुढे जात जाणार आहे ना मित्रांनो, आपली जी प्रश्नांची लेवल आहे ना ती वाढत जाणार आहे, बरं, हे लक्षात घ्या तुम्ही, ओके. येस मॅडम, क्लिअर झालं आम्हाला हे. बघा काय आहे, शंतनू प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 10 किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाच्या दिशेने 18 किलोमीटर प्रति तास वेगाने पोहतो. तर प्रवाहाचा आणि शंतनूचा संथ पाण्यातील वेग किती? बघा, मी तुम्हाला म्हणूनच ते दोन वेगळे फॉर्म्युले अजून शिकवले होते आणि ते कशा प्रकारे आपण काढले हे पण मी तुम्हाला समजून सांगितलंय. कारण की कधी कधी अशा प्रकारचे प्रश्न असतात की अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमची व्हॅल्यू दिलेली असते आणि तुम्हाला त्या बोटीचा आणि पाण्याचा वेग काढायचा असतो. बघा काय दिले इथे, शंतनू प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला, अपोजिट डायरेक्शन, म्हणजे काय? अपस्ट्रीम. काय आहे अपस्ट्रीमचा वेग? 10 किलोमीटर प्रति तास आहे. आणि प्रवाहाच्या दिशेने म्हणजे काय? प्रवाहाच्या डायरेक्शननी जर ती जर शंतनू पोहत असेल तर म्हणजे काय? डाऊन स्ट्रीम. काय आहे? 18 किलोमीटर प्रति तास असेल. तर प्रवाहाचा, प्रवाहाचा म्हणजे काय? वाय आपल्याला काढायचा आहे आणि शंतनूचा संथ पाण्यातील वेग आणि एक्स आपल्याला काढायचं आहे.
आपल्याला काय करायचंय, बोटीचा आणि पाण्याचा आपल्याला स्पीड काढायचा आहे. लक्षात आले? यस मॅडम, क्लिअर झाला आहे. काय आहे बघा आपला फॉर्म्युला एक्स. आपण काय म्हटलं होतं, बोटीचा वेग कसा काढणार आपण, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम ची ऍडिशन डिवायडेड बाय टू करा. बरं मग डीएस प्लस यूएस डिवायडेड बाय टू. डीएस किती आहे रे, 18, प्लस यूएस किती आहे आपला, 10 डिवायडेड बाय टू. 28 डिवायडेड बाय टू इज इक्वल टू 40. आता बघा एवढा वेळ लागत आहे बरं तुम्हाला, परीक्षेमध्ये एवढा वेळ लागणार आहे का? नाही. परीक्षेमध्ये या गोष्टी तुम्ही ओरली करणार, राईट. आता बघा मी इथे ओरली करून दाखवते तुम्हाला. म्हणजे काय, बोटीचा वेग जर काढायचा असेल, बोटीचा वेग कसा काढतो आपण, दोघांची सबस्ट्रॅक्शन. म्हणजे काय, प्रवाशाचा दिशेचा जो वेग आहे त्यातून प्रवाशाच्या विरुद्ध दिशेचा वेग मायनस करायचा डिवायडेड बाय टू. किंवा डायरेक्टली असं गृहीत धरा, मोठ्या मधून लहान मायनस करायचे. 18 मधून 10 गेले, 8 उरलेले आहे, डिवायडेड बाय टू इज इक्वल टू 4 किलोमीटर पर आवर. बघा सगळ्या गोष्टी ओरली झाल्या ना, इथे ऍडिशन करून तुम्ही काय करणार आहे, उत्तर काढणार आहे 28/2 = 14. इथे सबस्ट्रॅक्शन करणार आहे, 18 मधून 10 गेले, 8/2 = 4. सगळं ओरली झालंय ना, कोणत्याही प्रकारचा कॅल्क्युलेशन करावा लागतो का? नाही. पण हे कधी होणार, जेव्हा तुम्ही भरपूर प्रॅक्टिस करणार, फॉर्म्युले तुमचे पूर्ण पाठ होऊन जातील, तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होणार, तेव्हा तुम्ही डायरेक्टली प्रश्नाकडे बघून काय करू शकता, या बेसिक लेवलचा आन्सर काढू शकता. ओके, येस मॅडम, कळालं आम्हाला. पुढचा प्रश्न बघा, स्क्रीनवर लोड केला आहे मी, दिसतोय पुढचा प्रश्न. हो मॅडम, प्रश्न दिसत आहे. काय दिलंय रे बघा त्यांनी, जर एका बोटीचा संथ पाण्यामधील वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे, बोटीचा संथ पाण्यामधील वेग म्हणजे काय, ही एक्स ची व्हॅल्यू आहे 12 किलोमीटर पर आर. प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे, म्हणजे ही झाली वाय ची व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्याच्या अकॉर्डिंग 4 किलोमीटर पर आर. तर प्रवाहाच्या दिशेने 64 किलोमीटर अंतर कापण्यासाठी तिला किती वेळ लागेल? काय सांगितलंय, प्रवाहाच्या दिशेने. हा, ही झाली आपली बोट. ओके, ही बोटची डायरेक्शन आणि प्रवाहाची डायरेक्शन सारखीच आहे, राईट. आता तिला काय करायचं आहे, आपण असं गृहीत धरूया त्या दोन गावामधील जो अंतर आहे तो 64 किलोमीटर आहे. ओके, इकडे एक आहे आणि इकडे एक गाव आहे. ओके, आणि हा पाण्याच्या माध्यमातून आपल्याला कव्हर करायचा आहे. टोटल 64 किलोमीटर अंतर आपल्याला किती वेळ लागेल? ओके, मला एक गोष्ट सांगा, आपला डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे रे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. बरोबर, आपल्याला डिस्टन्स दिला आहे त्यांनी, आपल्याला काय काढायला सांगितले, आपल्याला वेळ काढायला त्यांनी सांगितलेला आहे. पण आपल्याकडे स्पीड आहे का? नाही मॅडम, आपल्याकडे स्पीड नाहीये. पण आपल्याकडे कोणती गोष्ट आहे, आपल्याकडे बोटीचा आणि पाण्याचा वेग आहे, त्याचा वापर करून आपण काय करू शकतो, आपण त्याला सॉरी प्रवाहाच्या दिशेचा जो वेग आहे तो आपण काढू शकतो. काय काढायचं आपल्याला, मग आपल्याला डीएस काढायचं आहे, डाऊनस्ट्रीम काढायचं आहे. डिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड मल्टिप्लाइड बाय टाइम. स्पीड कोणचं घ्यायचंय, डाऊनस्ट्रीमचं. प्रवाहाच्या दिशेने जो त्या बोटीचा जो वेग आहे तो आपल्याला घ्यायचा आहे, डीएस मल्टिप्लाइड बाय टी. ओके, आता आपला बघा, मी काय करते ना, या डीएस ची पण व्हॅल्यू, डीएस काय आहे, डाऊनस्ट्रीम काय असते, त्या दोघांची ऍडिशन, एक्स प्लस वाय, बोटीची आणि कशाची, पाण्याची, मल्टिप्लाइड बाय टी. टी काय येणार, बरोबर डी अपॉन एक्स प्लस वाय. मी डायरेक्टली घेतलंय बरं, डी ची व्हॅल्यू किती आहे, 64 किलोमीटर अंतर कव्हर करायचं आहे. एक्स काय आहे, 12, प्लस वाय काय आहे, 4. 64/2 किती आले बघा इथे, 12 आणि 4 = 16 आलेले आहे. ओके, येस. आता बघा याला कशा सोयीसोक 64/4 काय गेला आहे, डायरेक्ट भाग गेलेला आहे. काय आहे मग, हा जो 64 किलोमीटर अंतर आहे तो कव्हर करण्यासाठी किती वेळ लागणार आहे त्या बोटला, 4 तास लागणार आहे. कळालंय सगळ्यांना? बघा इथे काय झाले आहे ना, दोन वेगवेगळे फॉर्म्युले यूज झालेले आहे. एक आपला जो स्पीड डिस्टन्स टाइमचा बेसिक फॉर्म्युला आहे ना, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, म्हणजे काय, डिस्टन्स बरोबर स्पीड मल्टिप्लाइड बाय वेळ, हा फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्यामध्ये हा जो स्पीड आपल्याला काढायचा आहे तो काय काढायचा आहे, डाऊनस्ट्रीम स्पीड आपल्याला काढायचा आहे, म्हणजे प्रवाहाच्या दिशेचा, म्हणजे तो कसा, प्रवाहाचा आणि त्या बोटीचा आपल्याला इथे ऍडिशन करायचे आहे. दोन कन्सेप्ट, दोन फॉर्म्युले वापरून तुम्हाला उत्तर काढायचं होतं. ओके, आता या सगळ्या गोष्टी तुम्ही नंतर काय करायचे आहे, डायरेक्टली करत जायचं आहे, म्हणजे तुम्हाला वेळ कमी लागत जाईल. येस येस मॅडम, लक्षात आलं आहे. पुढचा प्रश्न दिसतोय का रे तुम्हाला सगळ्यांना स्क्रीनवर? हो मॅडम, प्रश्न दिसत आहे. ओके, चला बरं प्रश्न सॉल्व्ह करूया मग आपण. जर एका बोटेला काय आहे, 48 किलोमीटर अंतर प्रवाहाच्या दिशेने कापण्यासाठी 8 तास लागतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने कापण्यासाठी 12 तास लागतात, तर
संथ पाण्यामधील त्या बोटेचा वेग आणि प्रवाहाचा वेग किती. ओके, आता इन्फॉर्मेशन काय दिली आहे, वेळ दिलेला आहे त्यांनी आणि अंतर दिलं आहे. ओके बघा, त्यांनी डाऊन स्ट्रीम स्पीडही नाही दिलेला आहे आणि अपस्ट्रीम स्पीडही त्यांनी आपल्याला दिलेलं नाही. हे लक्षात आलंय का रे सगळ्यांना? हो मॅडम, हे आम्हाला लक्षात आलेलं आहे. त्यांनी काय केलंय, डाऊन स्ट्रीम नाही दिलेला आहे आणि अपस्ट्रीम सुद्धा दिलेलं नाही. पण काढायला काय सांगितलंय रे आपल्याला मॅडम? त्यांनी ना आपल्याला पाण्यामधील त्या बोटेचा वेग म्हणजे एक्स काढायला सांगितले आणि प्रवाहाचा वेग म्हणजे अजून वाय काढायला सांगितले. एक्स आणि वायची व्हॅल्यू काढायला सांगितली मॅडम, पण डाऊन स्ट्रीम अपस्ट्रीम दिलंच नाहीये, मग कसं काढणार? पण त्यांनी डिस्टन्स दिलेला आहे. ओके, आपण काय करूया, डाऊन स्ट्रीमचा एक सिनारिओ बघू. डाऊन स्ट्रीम मध्ये किती आहे डिस्टन्स? डिस्टन्स तेवढंच आहे मॅडम, काय 48च आहे, 48 किलोमीटर. ओके, आणि किती वेळ लागतो आहे रे प्रवाहाच्या दिशेने या वेगाने? त्याला 8 तास लागत आहे. ती किती येतोय मॅडम? 8 तास. येस, आता बघा दुसरा सिनारिओ काय, अपस्ट्रीम प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर चालला असेल तर मॅडम डिस्टन्स किती आहे? मॅडम डिस्टन्स तेवढंच आहे. ओके, डिस्टन्स तेवढंच आहे, पण वेळ किती लागतोय बघा, वेळ लागत आहे त्याला 12 तास. बघा, हा पहिला सिनारिओ झाला तुमचा. हा दुसरा सिनारिओ, या स्पीड आणि या डिस्टन्स आणि वेळेचा वापर करून तुम्ही हा वेग काढू शकता. हो मॅडम, आपण डाऊन स्ट्रीम काढू शकतो. हा काय असतो, डाऊन स्ट्रीम आणि अपस्ट्रीम ऍटला स्पीडच आहे ना, काय प्रवाहाच्या दिशेचा वेग आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग. अपस्ट्रीम म्हणजे काय येणार मग, डाऊन स्ट्रीम बरोबर आपला काय आहे स्पीडचा फॉर्म्युला, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे? 48. वेळ किती लागतोय? 8 × 8 = 48 किलोमीटर/hr. हा त्याचा काय आहे, वेग आहे. मग काय, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग, वेग इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स परत 48च आहे मॅडम, पण इथे वेळ किती लागतोय? 12 तास. बारीक बार बार दोन बार बार चोक 48 × 4 किलोमीटर/तास. हा आपल्याला काय मिळाला, डाऊन स्ट्रीम मिळाला, आणि हा आपल्याला काय मिळाला, आता अपस्ट्रीम मिळाला आहे. आता तुम्ही अपस्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीम असेल तर तुम्ही बोट आणि त्या प्रवाहाचा वेग काढू शकता. आपला फॉर्म्युला एक्स चा काय, बोटेचा जर वेग काढायचा असेल, डाऊन स्ट्रीम अपस्ट्रीम ची ऍडिशन डिवायडेड बाय 2. 6 + 4 किती? 10/2 किती आले उत्तर? 5 किलोमीटर/तास. हा काय झाला आहे, बोटेचा वेग झाला आहे. ओके, मी सगळं एकाच पेनाने लिहिलं, कन्फ्युजन नको व्हायला तुम्हाला. ओके, या व्हॅल्यूज मी काय करते ना, ग्रीन पेनने अंडरलाईन करते. नंतर काय करायचं आहे, त्या बोटी पाण्याचा वेग काढायचा आहे. आपण काय करणार, त्या डीएस मधून युएस मायनस करणार, डाऊन स्ट्रीम मायनस अपस्ट्रीम. किती? 6 × 4 गेले, किती उरलेले? 2/2. काय आले उत्तर? 1 किलोमीटर/तास. पाण्याचा वेग किती आहे? पाण्याचा वेग आहे 1 किलोमीटर/तास, आणि बोटेचा वेग किती आला आहे? 5 किलोमीटर/तास. लक्षात आलं आहे, काय केलं आपण? काही वेगळं नाही केलेलं आहे मित्रांनो, आपण जस्ट काय केलंय आपण, आपल्याला त्यांनी काय केलं आहे, डिस्टन्स आणि वेळ दिलेला आहे. ओके, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेळ आणि प्रवाहाच्या दिशेचा वेळ आपल्याला दिलेला आहे. डिस्टन्स तर काय आहे, दोन्ही केस मध्ये सारखा आहे. तर हा अपस्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीम आपल्याला काय काढता येतो, या डिस्टन्स आणि वेळेचा वापर करून आपल्याला काढता येईल. एकदा जर आपल्याला अपस्ट्रीम आणि डाऊन स्ट्रीम मिळालंय तर काय आहे, आपण बोटीचा आणि पाण्याचा वेग काय आहे, इझिली काढू शकतो. ओके, क्लिअर झालं आहे, लक्षात आलं आहे. आता एक गोष्ट लक्षात नोटीस केली का रे तुम्ही, याच्यामध्ये काय केलं आहे त्यांनी, इथे दुसरं तिसरं काही, स्पीड डिस्टन्स आणि रेल्वेच्या वेळेस काय व्हायचं, हाच फॉर्म्युला 1, 2 जो स्पीड डिस्टन्स टाइमचा आहे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, हा 2, 3 आपल्याला वापरायचा. इथे काय आहे, हा फॉर्म्युला एकदा वापरावा लागतो, राईट. हा स्पीड डिस्टन्सचा जो फॉर्म्युला आहे आपला, तो आपण एकदा वापरणार. त्याचबरोबर जो स्ट्रीमच्या रिगार्डिंगचे आहे, डाऊन स्ट्रीम असेल तर दोघांची ऍडिशन, अपस्ट्रीम असेल तर दोघांची सबस्ट्रॅक्शन, तिथे जो रिलेटिव्ह स्पीडचा कन्सेप्ट होता, इथे तो कन्सेप्ट आलेला आहे. फक्त एवढाच चेंज आहे, बाकी पूर्ण जो कन्सेप्ट आहे तो सारखाच आहे. क्लिअर आहे, लक्षात आलेलं आहे का रे सगळ्यांना? क्लिअर झाला आहे पूर्ण हा पार्ट? येस मॅडम, क्लिअर झालेला आहे. आता आपण काय करणार आहे, हायर लेवलचे प्रॉब्लेम मी सुरू करणार आहे बघा तुमचे. ओके, 1 मिनिटाचा वेळही तुम्हाला दिला जाईल, त्याचबरोबर काय, तुम्हाला ट्रॅडिशनल मेथडही शिकवल्या जाईल आणि त्याचा एक शॉर्ट फॉर्म्युला सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. चालेल, येस, सुरू करूया मग आपण हायर लेवलचे प्रॉब्लेम. येस मॅडम, चालेल. बघा, लोड केला आहे मी. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला वेळ देते आहे की तुम्ही 1 मिनिटामध्ये हा प्रश्न सॉल्व्ह करा. T-1 मिनिट. T-50 seconds. T-40 seconds.
लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक केस मध्ये आपण बोटची आणि स्किनची जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू, बोटीचा वेग नेहमी तुम्हाला काय घ्यायचा आहे, एक्स घ्यायचा आहे, म्हणजे कन्फ्युजन नाही होणार तुम्हाला. आणि पाण्याचा वेग तुम्हाला काय घ्यायचा आहे, वाय घ्यायचा आहे. उरलेला जो वेग आहे, उरलेला जो व्हेरिएबल आहे, ते तुम्ही चेंज करू शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही. 7 6 5 4 3 2 1 0. ओके, वेळ संपला आहे रे. ज्यांनी ज्यांनी उत्तर काढलं असेल ना, त्यांनी त्यांचा आन्सर क्रॉस चेक करा. ज्यांच्या लक्षात आलं नसेल त्यांनी काय करा ना, स्क्रीन कडे लक्ष द्या. आपण पहिले काय करणार आहे, आपली रेग्युलर मेथड, त्याला ट्रॅडिशनल मेथड असे म्हणतो, त्यांनी आपण आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. काय दिलंय त्यांनी, रणजित संथ पाण्यामध्ये 12 किलोमीटर प्रतितास वेगाने पोहतो. म्हणजे हा रणजितचा वेग झाला आहे, म्हणजे बोटीचा वेग, व्हॉट एव्हर, एखाद्या माणसाचा, एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या बोटचा, म्हणजे ही काय झाली, एक्सची किंमत. एक्स काय आहे आपलं, 12 किलोमीटर प्रति तास. ओके, हे कळालेलं आहे. हो मॅडम, हे लक्षात आलेलं आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यासाठी लागणारा वेळ, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला लागणारा जो वेळ आहे, आपण त्याला डी अपस्ट्रीम, अपस्ट्रीम असतो ना, म्हणून टी काय करते मी, यूएस असं ब्रॅकेट मध्ये लिहिते. हा तेवढेच अंतर प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी लागणाऱ्या वेळेपेक्षा दुप्पट आहे. आता असं गृहित धरूया, हा प्रवाहाच्या दिशेने जाण्यासाठी वेळ लागणारा डाऊनस्ट्रीमसाठी, अपस्ट्रीमचा वेळ दुप्पट आहे. काय, अपस्ट्रीमचा वेळ दुप्पट आहे प्रवाहाच्या दिशेचा. हा इक्वेशन त्यांनी तुम्हाला दिलेला आहे, आणि हेच तुम्हाला इक्वेशन लक्षात येणं किंवा हे कळणं हेच गरजेचं आहे या एक्झाम्पल मध्ये, अजून काही नाही. हे एकदा तुम्हाला कळालं ना, तर काय होणार, उरलेल्या गोष्टी तुम्हाला काय होणार, ऑटोमॅटिकली काढता येईल. काय दिले रे त्यांनी आपल्याला, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा जो वेळ आहे तो काय आहे, डबल आहे प्रवाह, तेवढंच अंतर, अंतर काय आहे मात्र, सारखंच आहे बरं, अंतर सारखं आहे, तेवढंच अंतर प्रवाहाच्या दिशेने कव्हर करण्यासाठी. हे कळालंय. ओके, आता काय काढायला सांगितलं त्यांनी आपल्याला, तर प्रवाहाचा वेग किती, आपल्याला वाय काढायला त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, आता बघा आपण काय करणार आहे, वाय काढणार आहे. एवढं तर तुम्हाला कळालंय की तुम्हाला काय, प्रवाहाचा वेग काढायचा आहे. प्रवाहाचा वेग आपण काय, आपले व्हेरिएबल बोटीचा वेग एक्स आणि प्रवाहाचा वेग वाय. आता असं गृहीत धरा त्यांनी काय सांगितलंय, तेवढेच अंतर. अंतर बदललंय का, नाही मॅडम, अंतर बदललेलं नाही आहे. ओके, जर असं गृहीत धरलं, लेट द डिस्टन्स काय आहे, डिस्टन्स मी काय करते, ए गृहीत धरते आहे, 1 किलोमीटर माझं अंतर आहे. अंतर आहे आपल्याकडे, आपल्याकडे स्पीड आहे का अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम, नाही मॅडम स्पीड नाहीये, पण आपल्याकडे काय आहे, आपण याला वाय गृहीत धरलंय ना, आणि एक्स ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, मग डाऊन स्ट्रीम काय येणार, दोघांची ऍडिशन, काय, एक्स प्लस वाय. एक्स ची व्हॅल्यू काय आहे रे, 12 प्लस काय आहे, वाय, आपलं डाऊन स्ट्रीम. अपस्ट्रीम काय येणार, दोघांची सबस्ट्रॅक्शन. प्रवासाच्या विरुद्ध दिशेचा फॉर्म्युला काय असतो आपला, एक्स मायनस वाय. एक्स ची व्हॅल्यू काय, 12 - y. आता आपल्याकडे स्पीड पण मिळालाय, आपल्याकडे काय आहे, डिस्टन्स पण आहे, आणि टाइमचा तर आपल्याकडे हा व्हेरिएबल जो इक्वेशन आहे तो आहे. या इक्वेशन मध्ये या व्हॅल्यू टाका बरं डायरेक्टली, टी अपॉन यूएस इज इक्वल टू ट्वाइस ऑफ टी अपॉन डीएस. ओके, काय येणार रे, मग टाइमचा फॉर्म्युला काय आहे, टाइमचा फॉर्म्युला आपला आहे स्पीड अपॉन काय, टाइमचा सॉरी डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स अपॉन स्पीड, स्पीड काय आहे, अपस्ट्रीमचा स्पीड, इज इक्वल टू 2 × डिस्टन्स काय, तेवढंच आहे, तेवढेच अंतर कापण्यासाठी डिस्टन्स परत तेवढंच राहणार, स्पीड काय राहणार आहे, डाऊन स्ट्रीमचा स्पीड. आलंय लक्षात, मग काढा का बरं याच्यामध्ये व्हेरिएबल डीचं काय आहे, डिस्टन्स ए येणार आहे. तुम्ही त्याला डीही गृहित धरू शकले असता, तुम्हाला जे गृहित धरायचं आहे ते तुम्ही गृहित धरा, त्यात काही प्रॉब्लेम नाही. काय, डी अपॉन यूएस काय आहे आपला, बघा 12 - y. काय आहे डीएस आपला, 12 - y आलेला आहे. ओके, 2 × ए अपॉन डीएस काय आहे, 12 + y. तर आपण हा इक्वेशन सॉल्व्ह करा आणि काय करू शकता तुम्ही, डायरेक्टली तुम्ही ए ची व्हॅल्यू काढू शकता. बघा आपण कशा प्रकारे काढणार आहे, बघा सॉरी वाय ची व्हॅल्यू. बघा मी काय शिकवलं तुम्हाला, अंशामध्ये फ्रॅक्शनच्या उजव्या आणि डाव्या साईडला काय, जर सारखी संख्या असेल किंवा भाग जाणारी संख्या असेल तर तुम्ही त्याला कॅन्सल करू शकता. या इक्वेशन कडे बघा बरं, काय आहे, ए याच्या अंशामध्ये आहे, इकडे पण ए काय आहे, अंशामध्ये आहे. कॅन्सल करू शकते मी, येस मी त्यांना कॅन्सल करू शकते. काय येणार, मग तिरपा गुणाकार हा इकडे जाणार आहे, 12 + y
इज इक्वल टू 2 ऑफ 12 माइनस y. बघा मी या टू ला काय करते ना, टू वाय ला इकडे घेणार, काय होणार ऍडिशन. 3y इज इक्वल टू 12, 24 मधून 12 गेले 12, वाय ची व्हॅल्यू काय आली रे, माझी वाय ची व्हॅल्यू आली आहे 4 किलोमीटर प्रति तास. म्हणजे काय आलाय हा, हा माझा प्रवाहाचा वेग बघा ऑटोमॅटिकली निघाला, प्रवाहाचा वेग किती आहे 4 किलोमीटर प्रति तास आलेला आहे. लक्षात आलंय का रे कशा प्रकारे सॉल्व्ह केले? ट्रॅडिशनल मेथड खूप जास्त सोपी आहे, फॉर्म्युला पण सोपा आहे असं नाही म्हणत मी, फॉर्म्युला सोपा नाहीये, पण त्याच्यापेक्षा ट्रॅडिशनल मेथड ऑलरेडी खूप सोपी आहे. एवढं पूर्ण कॅल्क्युलेशन जर तुम्हाला वाटत असेल की मॅडम एवढा वेळ लागतोय हे करत बसायचंय का, तर एवढा वेळ नाही लागत, खूप गोष्टी तुम्ही मनातल्या मनात करणार आहात. ओके, कसं बघा ते पण सांगते मी. हे सगळं कळालंय तुम्ही काय केलंय, तुम्हाला बोटीचा स्पीड दिला आहे, तुम्हाला काय करायचंय प्रवाहाचा वेग काढायचा आहे. ओके, नंतर त्यांनी काय दिलंय, टाइमचा इक्वेशन दिला आहे तुम्हाला, टाइम एकाला दुसऱ्यापेक्षा दुप्पट लागत आहे, त्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता, आपला बेसिक फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन टाइमचा फॉर्म्युला वापरून तुम्ही उत्तर काढू शकता. ओके, डायरेक्ट म्हणजे कशा प्रकारे मॅडम, बघा इक्वेशन काय दिलं होतं त्यांनी, की तुम्हाला जो लागणारा अपस्ट्रीमचा जो वेळ आहे तो काय आहे, दुप्पट आहे डाऊनस्ट्रीम पेक्षा, राईट. यस मॅडम, हा फॉर्म्युला दिला होता. टाइमचा फॉर्म्युला काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. डायरेक्ट लिहा, अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम लिहत नका बसू. ओके, डिस्टन्स काय डी पण राहू द्या, नंतर काय तेवढंच डिस्टन्स. डाऊनस्ट्रीम अपस्ट्रीमच्या वेळेस स्पीड किती राहणार आहे रे, त्या दोघांची सबस्ट्रॅक्शन. काय मग एक्स मायनस वाय, एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे 12 मायनस वाय इज इक्वल टू डिस्टन्स, तेवढंच आहे. नंतर काय, टू मल्टीप्लाइड बाय आपला हा काय आहे स्पीड, डाऊनस्ट्रीमचा स्पीड आहे. डाऊनस्ट्रीमचा स्पीड म्हणजे काय, बोट आणि त्या माणस बोट आणि त्या पाण्याचा काय आपण ऍडिशन करणार 12 प्लस वाय. बघा डी डी काय झालंय, कॅन्सल झालं आहे. 12 प्लस वाय इज इक्वल टू डायरेक्टली गुणाकार करा, बारीक बार बार दुने 24 मायनस 2y. 3y इज इक्वल टू 12, वाय इज इक्वल टू काय आले बघा 4 किलोमीटर प्रति तास. बस एवढं करायचं आहे तुम्हाला परीक्षेमध्ये. जो मी पूर्ण एवढा डेटा लिहिते, प्रत्येक गोष्टी मी स्टेप बाय स्टेप जाते, अपस्ट्रीमची मी एक वेगळी रो लिहिते, डाऊनस्ट्रीमची मी वेगळी रो लिहिते, हे सगळं तुम्हाला कळण्यासाठी, कारण की खूप विद्यार्थी कसे असतात ना, नवीन जस्ट त्यांनी अभ्यास सुरू केलेला असतो, खूप लोकांनी एकदा दोनदा तीनदा परीक्षा पण दिलेल्या असतात, त्यांना काय होणार आहे या सगळ्या गोष्टी डायरेक्टली कळतात. ओके, एवढं पूर्ण लिहत बसायची पण त्यांना गरज नाहीये. पण खूप विद्यार्थी असे असतात किंवा जे काय असतात 11वी 12वी मध्ये फर्स्ट इयर मध्ये असतात, त्यांनी जस्ट अभ्यास सुरू केलेला असतो. ओके, मग त्यांच्या डायरेक्टली डोक्यावरून नको जायला ना की काय शिकवतात आहे मॅडम काहीच कळत नाहीये. म्हणून मी काय करते ना, प्रत्येक व्हॅल्यू प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप लिहून दाखवते तुम्हाला. ओके, बघा परीक्षेमध्ये या जस्ट 2 किंवा 3 स्टेप मध्ये तुम्हाला उत्तर काढता येते. ओके, आता बघा पुढे हाच प्रश्न मी लोड केलेला आहे. ओके, याचा आता मी तुम्हाला फॉर्म्युला सांगणार आहे. प्रश्न वेगळा नाहीये, प्रश्न तोच आहे, फक्त कन्सेप्ट वेगळा आहे. ओके, कन्सेप्ट काय आहे मॅडम सांगा मग. जर सिनारिओ, पहिले सिनारिओ समजून घ्या बरं मित्रांनो, सिनारिओ समजणं खूप गरजेचं आहे. सिनारिओ समजून घ्या, काय सांगते मी, जर तुम्हाला काय केलं आहे, बोटीचा वेग दिला असेल, काय एक्स ची व्हॅल्यू दिलेली असेल, आणि जातानाचा जो वेळ आहे, प्रवाहाच्या दिशेचा जो वेळ आहे, आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा जो वेळ आहे अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम, याचा काही इक्वेशन दिलेला असेल तर काय आहे, आणि तुम्हाला वाय ची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याचा इक्वेशन म्हणजे काय दुप्पट तिप्पट असं काहीतरी दिलेलं असणार आहे. काय काय गोष्टी, जर त्या बोटीचा वेग आणि त्यांना जो प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे त्याची दुप्पट तिप्पट अर्धी अशी काहीतरी इक्वेशन दिलेली असेल, आणि जर तुम्हाला प्रवाहाचा वेग म्हणजे वाय ची व्हॅल्यू काढायची असेल तर तुम्ही कोणता फॉर्म्युला वापरू शकता, काय x इज इक्वल टू किंवा वाय इज इक्वल टू पण घेऊ शकता, दोन्ही सांगते. x इज इक्वल टू काय येणार आहे, द स्पीड ऑफ द बोट, काय काय हा y मल्टीप्लाइड बाय, ओके एक मिनिट, y मल्टीप्लाइड बाय n प्लस 1 डिवाइडेड बाय n मायनस 1. ओके, आणि हा काय झाला आहे बोटीचा, आणि जर प्रवाहाचा वेग काढायला सांगितला y इज इक्वल टू एक्स मल्टीप्लाइड बाय एन मायनस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1. जस्ट हाच फॉर्म्युला काय केला आहे मी, वाय हा जो इक्वेशन आहे या दोघांचा, दोघांना एन मायनस 1 आणि एन प्लस 1 ला मी इकडे उजव्या डाव्या साईडला ट्रान्सफर केलेला आहे. ही काय झाली स्पीड ऑफ दी बोट, आणि हा काय झाला आहे स्पीड ऑफ दी स्ट्रीम. एक्स इज इक्वल टू काय, वाय एन प्लस 1 डिवाइडेड बाय एन मायनस 1, वाय इज इक्वल टू एक्स एन मायनस 1 डिवाइडेड बाय एन प्लस 1.
मॅडम यांची एन ही काय भानगड आहे, एन नाही कळालेलं काय आहे, एन काय राहणार आहे बघा, एन ही गोष्ट राहणार आहे की जो पण त्यांनी तुम्हाला इक्वेशन दिला असेल वेळेचा की पहिला वेळ दुसऱ्या वेळेपेक्षा काय आहे दुप्पट आहे, किंवा पहिला वेळ दुसऱ्या वेळेपेक्षा काय आहे तिप्पट आहे किंवा अर्धा आहे, जर त्यांनी दुप्पट सांगितलं तर एनची व्हॅल्यू दुप्पट राहणार, जर त्यांनी तिप्पट सांगितलं तर एनची व्हॅल्यू तिप्पट राहणार, जर त्यांनी सांगितलं की अर्धा वेळ लागत आहे तर एनची व्हॅल्यू काय राहणार 1/2 राहणार. व्हॉट एव्हर द त्यांनी जो इक्वेशन तयार केलेला आहे अपस्ट्रीमचा डाऊन स्ट्रीमच्या रिगार्डिंग, ओके ती काय राहणार आहे एनची व्हॅल्यू. या केसमध्ये बघा त्यांनी काय सांगितलंय, अपस्ट्रीमचा वेळ डाऊन स्ट्रीम पेक्षा दुप्पट आहे, एन इज इक्वल टू काय येणार आहे 2 येणार आहे. आलंय लक्षात? मग काय करा, त्यांनी काय काढायला सांगितले रे, प्रवाहाचा वेग, म्हणजे त्यांनी वाय काढायला सांगितले. या उरलेल्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका बरं, वाय इज इक्वल टू च्या वाय बरोबर काय एक्स, एक्स ची किंमत किती आहे, बोटीचा वेग किती 12 आहे, एन मायनस 1 काय 2 मायनस 1 2 मायनस 1 एन ची व्हॅल्यू 2 आहे दुप्पट आहे 2+1 काय आले बघा 12 × 1/3 12 × 3 = 3 4 किलोमीटर प्रति तास. बघा परत काय आली माझी व्हॅल्यू, इकडे पण बघा माझं ट्रॅडिशनल मेथडनी माझं उत्तर 4च आलं होतं आणि या फॉर्म्युलानी पण माझा आन्सर बघा 4च आलेलं आहे. लक्षात आला आहे फॉर्म्युला, शॉर्ट फॉर्म्युला काही वेगळा नसून. बघा याच्यामध्ये पण किती फॉर्म्युला तुम्ही लिहिणार, 1 आणि 2 स्टेप तरी करणार, म्हणजे 3 स्टेपच होणार आहे. आणि जर तुम्ही ट्रॅडिशनल मेथड जरी वापरली तरी तुमच्या काय होत आहे 3च स्टेप होत आहे, तुमचा खूप काही चेंज नाही होत आहे. तर तुम्ही ही पण मेथड वापरू शकता, किंवा जर तुम्हाला फॉर्म्युला डायरेक्टली लक्षात ठेवायचा असेल तर फॉर्म्युला पण लक्षात ठेवू शकता. काय आहे फॉर्म्युला, बोटीचा वेग बरोबर वाय एन प्लस 1/(n-1) आणि पाण्याचा वेग बरोबर एक्स मल्टीप्लाइड बाय एन मायनस 1/(n+1). एक फॉर्म्युला पण लक्षात ठेवला ना तुम्ही तर दुसरी व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. ओके हा जस्ट एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एन काय आहे जो वेळ दिला आहे त्यांनी विरुद्ध दिशेचा आणि सारख्या दिशेचा, त्याचा जो दुप्पट किंवा तिप्पट जो कन्वर्जन करायचा आहे ती आहे एन ची व्हॅल्यू. येस क्लिअर झालंय का रे, लक्षात आलंय फॉर्म्युला? येस मॅडम लक्षात आलं आहे. पुढचा प्रश्न बघा, मी स्क्रीनवर लोड केलेला आहे, मी वेळ देते आहे तुम्हाला, पहिले तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा आणि उत्तर काढा. T-1 मिनिट. T-50 seconds. T-40 seconds. T-30 seconds. खूप सोपा प्रश्न आहे, सेम कन्सेप्ट आहे. इक्वेशन तयार करायचं आहे तुम्हाला, इक्वेशन तयार करता आलं तर तुम्हाला काय आहे उत्तर काढता येईल. इक्वेशन तयार करता यायला पाहिजे. जो त्यांनी हिंट दिलेली आहे किंवा समजून तुम्ही त्याला हिंट सुद्धा म्हणू शकता, तो एकदा तुम्हाला कळायला पाहिजे काय सांगितलेलं आहे. ओके वेळ संपला आहे, चला आपण बघूया काय काय दिलेलं आहे त्यांनी. पहिले डेटा लिहून घेऊया. एका माणसाचा स्थिर पाण्यातील वेग 12 किलोमीटर प्रति तास आहे. स्थिर पाण्यातील वेग म्हणजे काय, ही एक्स ची व्हॅल्यू झाली आहे. एक्स काय आहे 12 किलोमीटर पर आर. येस आता काय सांगितलंय पुढे त्यांनी, आणि प्रवाहाचा वेग, प्रवाहाचा वेग म्हणजे काय, वाय ची व्हॅल्यू आहे. प्रवाहाचा वेग किती आहे 2.4 किलोमीटर पर आर. जर त्याला एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी 1 तास लागतात. आता असं गृहित धरूया तो काय करतो, इथे एक गाव आहे आणि या नदीचा वापर करून तो या दुसऱ्या गावाला चाललेला आहे. ओके ही प्लेस 1 P1 आणि ही प्लेस काय आहे 2 आहे. आता काय सांगितलं त्यांनी, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही असं गृहित धराले तो काय करतोय, हा डिस्टन्स जर आपण डी गृहित धरला, या दोन्ही प्लेस मधला डिस्टन्स किती आहे डी आहे. पहिले तो काय करणार आहे एका ठिकाणी जाऊन परत येण्यासाठी, पहिले तो इकडे चालला इथपर्यंत गेला आणि परत तिथे जाऊन परत पूर्वीच्या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे काय, पहिल्या त्याच्या ठिकाणापासून जाऊन तो दुसऱ्या ठिकाणी गेला प्लेस 2 वर, तिथे परत जाऊन परत आपल्या स्वतःच्या पहिल्या जागेवर तो आला. ओके म्हणजे काय राहणार आहे रे, त्याची काहीतरी डायरेक्शन राहणार आहे की नाही, राईट? त्याची डायरेक्शन राहणार आहे. हो मॅडम त्याची काहीतरी डायरेक्शन राहणार आहे. म्हणजे तो जर या डायरेक्शननी जर प्रवाहाचा वेग, आपण दोन्ही सिनारिओ बघू बरं,
जर त्याची डायरेक्शन ही आहे आणि प्रवाहाची डायरेक्शन इथे जर अशी असेल, ओके, मग काय झाली, ही विरुद्ध दिशा झाली, अपस्ट्रीम आला आहे. ओके, आता दुसऱ्या सिनारिओ मध्ये बघा, प्रवाहाचा वेग इकडेच आहे, त्याची पण डायरेक्शन इकडे आहे, इकडे काय येणार, मग डाऊनस्ट्रीम येणार आहे. ओके, आता याचा दुसरा सिनारिओ, आता माणूस तर काय परत इकडेच चालला आहे, पण प्रवाहाची दिशा पण इकडेच असेल, इथे काय येणार, मग पहिले अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम येणार, आता काय माणूस इकडे येतो आहे आणि प्रवाहाचा वेग काय आहे, इकडेच आहे, इथे काय येणार, मग अपस्ट्रीम येणार. पहिल्या केसमध्ये एका ठिकाणी पहिले अपस्ट्रीम आहे आणि नंतर डाऊनस्ट्रीम आहे, दुसऱ्या ठिकाणी पहिले डाऊनस्ट्रीम आहे नंतर अपस्ट्रीम आहे. ओके, हे कळालंय तुम्हाला, हे लक्षात आलंय का रे? हो मॅडम, हे कळालेलं आहे. म्हणजे काय, पूर्ण जर्नी मध्ये एकदा डाऊनस्ट्रीम येणार आहे, एकदा अपस्ट्रीम येणार आहे, दोन्ही पैकी काहीतरी येणार आहे की नाही? यस, दोन्ही पैकी काहीतरी तर येणार आहेच आहे. ओके, हे लक्षात आलंय ना तुम्हाला, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोन्ही पैकी एक गोष्ट राहणार आहे. म्हणजे काय, हा अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम कव्हर करण्यासाठी त्याला किती लागतो आहे, एक तास लागत आहे. हेच तुम्हाला कळायला पाहिजे की जाताना आणि येताना हा पूर्ण जर्नीसाठी त्याला किती वेळ लागत आहे, एक तास लागत आहे. ओके, हे कळालंय? यस मॅडम, हे कळालेलं आहे. काय मग, टी वन प्लस टी टू, जातानाचा जो वेळ आहे आणि येतानाचा जो वेळ आहे तो किती आहे, एक तास आहे. टोटल वेळ एक तास आहे. टी चा फॉर्म्युला काय, टाइम बरोबर काय, डिस्टन्स अपॉन स्पीड प्लस डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू वन. डिस्टन्स किती आहे, आपण डी गृहित धरलं होतं. ओके, मग मी हा डी चा डीच राहू देते, डिस्टन्स इज इक्वल टू, आपल्याला तेच काढायचं बघा, तर ती जागा किती अंतरावर आहे, आपल्याला डीच काढायचं आहे. काय आहे, आपण जर अपस्ट्रीम पहिले घेतलंय, तुम्ही काहीही पहिले घेऊ शकता, बरं, तुम्ही अपस्ट्रीम सुद्धा पहिले घेऊ शकता किंवा तुम्ही डाऊनस्ट्रीम सुद्धा पहिले घेऊ शकता. ओके, आपण काय करूया, मग अपस्ट्रीम पहिले घेऊन टाकूया. पहिलाच सिनारिओ आपण काय करणार, या दोघांची सबस्ट्रॅक्शन करणार. अपस्ट्रीम काय असतो, बोटेचा आणि पाण्याच्या वेगाची सबस्ट्रॅक्शन. 12 मधून 2.4 गेले, किती उरले रे, 9.6. ओके, प्लस तेवढंच डिस्टन्स आहे परत येताना, काय आपा प्रवाहाच्या दिशेने वेग आहे, काय आहे, डाऊनस्ट्रीम आहे. आपण काय करणार, दोघांची ऍडिशन 14.4 इज इक्वल टू काय, 1. आता काय झालंय बघा, नॉर्मल इक्वेशन, इथे पण संख्या आली आहे, इथे पण संख्या आली आहे, इथे 1 आलेला आहे, तुम्हाला डी काढायचं होतं, ऑटोमॅटिकली तुमचं डी उत्तर येणार. क्लिअर झालं आहे काय, या दोघांचा तिरपा गुणाकार म्हणजे काय, या दोघांची ऍडिशन, या दोघांची ऍडिशन किती आहे रे, 0 + 1 = 15, आणि 15 आणि 9 किती झाले आहे, 15 आणि 9 किती झाले, 24 आलेले आहे, 24 डी. बघा मी डायरेक्ट करते बरं, आता पहिले, आतापर्यंत मी कधी डायरेक्ट केलेलं नव्हतं, आता पण मी डायरेक्ट करत आहे. 4.4 × 9.6, या दोघांचा गुणाकार छेदाचा इकडे जाऊन कुठे जाणार, अंशामध्ये. 24 डी इज इक्वल टू, गुणाकार किती येणार रे, 138.4. ओके, 24 तुम्ही गुणाकार करूही शकता, आपण इकडे गुणाकार करू, काय होता, 14.4 × 9.6. साईक साईन चौक चोवीस चार हत्ताले दोन साईन चौक चोवीस पंचवीस सहा हत्ताले दोन साईक सात आठ नऊ चौक छत्तीस सहा हत्ताले तीन नऊ चौक छत्तीस हत्ताले तीन नाईन हत्ता परत आले तीन नऊ एक नऊ आणि तीन बारा आलेले आहे. काय येणार, मग 4, 2, 18, 1, 138.24. बघा 138.24 तुमचं उत्तर आले. म्हणजेच काय, मी काय करते ना, इकडे लिहिणार हा इक्वेशन. ओके, मी डायग्राम इरेज करते बरं मित्रांनो, फक्त काय तुम्हाला समजण्यासाठी इरेज करते. तुम्हाला अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम दोन्ही, एकदा अपस्ट्रीम येणार आहे, कसाही सिनारिओ घेतला तर एकदा अपस्ट्रीम येणार आहे आणि एकदा डाऊनस्ट्रीम, हे कळालंय ना? येस मॅडम, हे कळालेलं आहे. डी ची व्हॅल्यू काय येणार, मग 138.24 / 24. काय आलं रे मग हा उत्तर, हा कॅल्क्युलेशन येणार आहे 5.76. तुम्ही याला 12 पण भाग देऊ शकता, तुम्ही दोन्ही पण भाग देऊन बघा, तुमचा जो उत्तर आहे तो कमी कमी होत जाणार आहे. आन्सर काय येणार, 5.76 किलोमीटर अंतर आहे, हा डिस्टन्स आहे, या दोन जागेमधील अंतर किती आहे, 5.76. कळाले सगळ्यांना, लक्षात आलं आहे कशा प्रकारे सॉल्व केलंय, सोपा होता. कन्सेप्ट काय आहे की जर तुम्हाला बोटीचा आणि पाण्याचा वेग दिलेला असेल आणि जाताना आणि येताना एका ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणाहूनच परत यायचं आहे, हा जर तुम्हाला लागणारा वेळ दिला असेल तर काय, टी वन प्लस टी टू इज इक्वल टू वन, हा इक्वेशन तुम्हाला फक्त क्लिक व्हायला पाहिजे. टी वन प्लस टी टू इज इक्वल टू काय येतंय, या दोघांची ऍडिशन येत आहे. टी बरोबर काय, डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड इज इक्वल टू काय, 1 आलेलं आहे माझं. क्लिअर झालंय? येस मॅडम, लक्षात आलं आहे. आपला रेग्युलर फॉर्म्युला, टाइमचा फॉर्म्युला वापरलेला आहे आपण, त्याचा वापर करून आपण काय केलाय, मग डिस्टन्स काढलाय. क्लिअर आहे काय, 3 ते 4 स्टेप मध्ये हे तुमचं उत्तर येतंय. उत्तराला वेळ लागतोय का, नाही, फक्त यांचा जो वेग आहे,
काय T1च्या वेळेस जो अपस्ट्रीम आहे या दोघांची ऍडिशन करायची आहे, डाऊनस्ट्रीमच्या वेळेस या दोघांची सबस्ट्रॅक्शन करायची आहे, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिक व्हायला पाहिजे. येस, लक्षात आलंय का? येस मॅडम, लक्षात आलेलं आहे. ओके, आता हाच फॉर्म्युला, सॉरी हाच प्रॉब्लेम मी तुम्हाला फॉर्म्युलाचा वापर करून सांगणार आहे. डायरेक्ट फॉर्म्युला आहे याचा. डायरेक्ट फॉर्म्युला म्हणजे काय, की जर आपल्याला डिस्टन्स काढायचा असेल, डिस्टन्स कन्सेप्ट सिनारिओ समजून घ्या. सिनारिओ काय, जर तुम्हाला एखाद्या माणसाचा एखाद्या बोटीचा वेग दिला असेल आणि त्याचा पाण्याचा पण वेग दिलेला असेल, ओके, आणि तो माणूस एका ठिकाणी जाऊन परत येतोय, म्हणजे जाताना आणि येतानाचा डिस्टन्स सारखा असेल, हे खूप महत्वाचं आहे बरं समजणे, की जातानाचा आणि येतानाचा जर वेग डिस्टन्स सारखा असेल आणि वेळ दिलेला असेल, कोणत्या कोणत्या गोष्टी दिल्या आहे, एक्स दिलेला आहे, बोटीचा वेग, माणसाचा वेग, पाण्याचा वेग दिलेला आहे, वाय दिलेला असेल आणि टोटल टाइमही त्यांनी दिलेला असेल, तर या तीन व्हॅल्यू जर दिल्या असेल तर त्या दोन प्लेस मधील अंतर काढायचं असेल तर डी इज इक्वल टू टी मल्टीप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस एक्स. या फॉर्म्युलाचा वापर तुम्हाला करायचा आहे. ओके, फॉर्म्युला लिहून घ्या रे ज्यांना लिहायचं असेल. काय सिनारिओ, स्पीडचा आणि पाण्याचा सॉरी बोटीचा आणि पाण्याचा वेग दिला असेल आणि जाताना येतानाचा जो पूर्ण वेळ लागणार आहे टोटल जर्नीचा तो त्यांना वेळ दिला असेल तर काय आहे फॉर्म्युला, दोन त्या प्लेस मधील अंतर डी इज इक्वल टू टी मल्टीप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय ट्वाइस एक्स. काढा बरं मग व्हॅल्यू. काका इथे टी ची व्हॅल्यू काय, एक तास लागतो आहे, एक मल्टीप्लाइड बाय एक्स स्क्वेअर काय, एक्स ची व्हॅल्यू आहे 12, 144 मायनस वाय ची व्हॅल्यू काय आहे, 24 वर्ग काय येणार रे, 2.4 याचा वर्ग. ओके, मी काय करते याला गुणाकार करून टाकते. 4 चौक 16 6 7 4 2 8 9 4 2 8 2 4 काय आलं आहे माझं, 6 8 1 2 16 7 5 7 6 काय इथे येणार आहे, 5.76/2 मल्टीप्लाइड बाय ट्वाइस एक्स म्हणजे काय, बारीक बार 12 2 24 आला आहे. ओके, 144 मधून काय करते मी 5.76 सबस्ट्रॅक्ट करते आहे. इथे काय येणार आहे, ओके इथे काय येणार आहे, 0 मधून 6 गेले 4 उरले आहे 7 1 परत काय, 10 मधून 8 गेले 2 उरले 7 1 काय, 14 मधून काय करते मी 6 मायनस करते आहे, किती येणार, 8 येणार. इथे काय मग 1 काय 3 138.2 डिवाइडेड बाय 24. बघा बरं मागे पण हे झालं होतं का, 138.24 डिवाइडेड बाय 24. परत बघा इकडे तेच आलं आहे, 138.24 डिवाइडेड बाय 24 म्हणजेच काय, 5.76 किलोमीटर अंतर आहे. लक्षात आलं आहे, फॉर्म्युलाचा पण जर तुम्ही वापर केला आणि तुम्ही ट्रॅडिशनल मेथडनी पण गेले तर काय आहे, 3 स्टेपमध्येच तुम्ही उत्तर काढणार आहे. इथे पण तुम्ही काय केलं आहे, 3 स्टेपमध्येच आन्सर काढलेला आहे. ओके, तर तुम्ही फॉर्म्युला पण पाठ करू शकता किंवा तुम्ही रेग्युलर मेथडचा पण वापर करू शकता. फॉर्म्युला काय आहे, डी इज इक्वल टू टी मल्टीप्लाइड बाय एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर डिवाइडेड बाय ट्वाइस एक्स. टी काय आहे, तो वेळ आहे एक तासाचा, एक्स काय आहे आपल्या बोटीचा वेग आणि वाय काय आहे, वाय आहे आपला त्या पाण्याचा वेग. ओके, क्लिअर झालं आहे, लक्षात आलंय का रे सगळ्यांच्या? यस मॅडम, लक्षात आलेलं आहे. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत सगळं क्लिअर झालेलं असेल. यस मॅडम, लक्षात आलेलं आहे आम्हाला, प्रत्येक गोष्ट कळालेली आहे. काय काय केलं आपण आज, आपण काय केलं ना, सगळा जो बेसिक कन्सेप्ट आहे तो आपण इथे कव्हर केलेला आहे. ओके, बोटीचा जो बोटीचा वेग, पाण्याचा वेग आणि बोटीचा आणि पाण्याचा डायरेक्शनचा वेग आणि त्यांच्या विरुद्ध डायरेक्शनचा वेग, असे चारही फॉर्म्युले आपण बघितले. सगळा बेसिक सिनारिओ आपण बघितला. मी 5 वेगवेगळे प्रत्येक प्रकारचा प्रश्न घेतला आहे की तुमचा बेसिक फॉर्म्युला यूज होतो. ओके, नंतर आपण अजून 2 टेक्निक बघितल्या, त्यांना तुम्ही फॉर्म्युले म्हणू शकता, टेक्निकही म्हणू शकता, की काय त्यांना ट्रॅडिशनल मेथडनी आणि एका शॉर्ट फॉर्म्युलानी आपण सॉल्व्ह करून बघितलं. ओके, आजचा लेक्चर काय करू आपण, इथेच थांबूया. उद्या परत मी काय करणार आहे, अशाच प्रकारचे 4 अजून वेगवेगळे एक्झाम्पल घेणार आहे तुमचे, त्यांच्या ट्रॅडिशनल मेथड आणि त्यांचे शॉर्ट फॉर्म्युले पण मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तोपर्यंत तुम्ही काय करायचं, आता आजचा होमवर्क म्हणजे असा राहणार आहे तुमचा, बोट आणि स्टीमचे सगळे बेसिक प्रॉब्लेम आणि या हायर लेवलचे जे 2 कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत त्याचे मॅक्झिमम प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. काही डाऊट येत असेल तर तुम्ही मला लेक्चरच्या कमेंट मध्ये टाका, तो प्रश्न पण तुम्ही मला टाकू शकता, 24 तासाच्या आत तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल. चालेल? यस मॅडम, लक्षात आलेलं आहे. ओके, चला परत भेटूया उद्या याच वेळेला याच चॅनलवर. तोपर्यंत तुम्ही काय करा, अभ्यास करा आणि मला रिप्लाय देत राहा. ओके, लेक्चर आवडला असेल तर मॅक्झिमम लोकांसोबत लेक्चर शेअर करा, लेक्चरला लाईक करा आणि चांगले कमेंट. ओके, चलो, बाय बाय, हॅव अ नाईस डे.